आशागड येथील एक रमेश गोरखाना नावाचा एक कुटुंब आहे आणि त्याला झोपडं आहे त्याचं आणि त्याला वीज बिल आलेलं आहे 1,25,000 रुपये. इथे मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये दिलेलं आहे त्याचं वील वीज दुरुस्त करून त्याला 28,650 रुपये दिले. त्याने 5 रुपयाचा पहिला हप्ता भरलेला आहे. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची त्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना बिल आलेली आहेत. सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी जी घटना मांडली ती वस्तुस्थिती आहे की साधारणपणे 1,00,000 रुपयाचं बिल त्या ठिकाणी आलं होतं. मीटरचं रिडिंग न घेता त्याचा फोटो न काढता हे बिल त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. ज्यावेळेस त्यांनी तक्रार केली त्यावेळेस त्याचं अॅक्च्युअल फोटोग्राफ घेतला आणि ते बिल 28,000 रुपयेच निघालं. त्यातले 5,000 रुपये त्यांनी भरलेले आहेत. आपण सांगितलं अशा प्रकारे ही शक्यता आहे कारण त्या कंपनीवर तर आपण कारवाई केलेली आहे पण जसं यांचं आहे आणि तिथे काही लोकांनी अजून ज्या ज्या लोकांनी तक्रारी दिल्या त्या सगळ्यांचं बिल हे अॅक्च्युअल फोटोग्राफ घेऊन त्या फोटोग्राफप्रमाणे केलंय आणि त्यांना इन्स्टॉलमेंटही दिले आहेत. पण अजूनही काही लोक जर त्या ठिकाणी राहिले असतील तर निश्चितपणे तसे आदेश देण्यात येतील की या कंपनीने जिथे जिथे त्या भागात जिथे काम केलेलं आहे त्या कोणाचीही अशी तक्रार असेल तर त्यांचा अॅक्च्युअल फोटोग्राफ घेऊन आणि त्या ठिकाणी ते जे काही बिल आहे ते त्यांना सुधारित करून देण्यात येईल आणि त्याचे इन्स्टॉलमेंट देखील त्यांना निश्चितपणे देण्यात येतील. दुसरं जे आपण सांगितलं की ज्या ठिकाणी लोकांनी मीटरच लागलेलं नाही आणि तरी देखील जर त्यांना बिल आलं असेल तर अशा प्रकारचं फॉल्टी बिल देणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल. किंवा दोन दोन किंवा एक बल्ब फक्त त्या घरामध्ये जळतो त्यांना सुद्धा सरसकट 1,00,000 बिल येतात. ती बिल आपण कमी करण्यासाठी काही साहेब प्रयत्न आपण करणार आहोत का? तर त्यांना आपण माफी देणार आहोत का? मुळामध्ये यामध्ये आपण जर बघितलं तर एकूण जो काही आपला डेटा आहे त्या किंवा जेवढे कन्झ्युमर आहेत या कन्झ्युमरला जे काही बिल जातात त्या बिलामध्ये फॉल्टी बिल जाण्याचा प्रकार होतो तो साधारणपणे आपल्या सगळ्या भागामध्ये 0.3% फॉल्टी बिल्स हे गेलेले आहेत. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आणि आपण जर बघितलं तर मागील वर्षी साधारणपणे 14,34,000 फॉल्टी बिल्स हे गेले होते. यावर्षी मात्र या वर्षभरामध्ये त्याची संख्या आता अर्ध्यावर आलेली आहे. ती 7,00,000 आलेली आहे आणि आमचा प्रयत्न आहे कारण ह्या ज्या शेवटी आपल्या इथे वेगवेगळ्या एजन्सीजला काम दिलेलं आहे ते जाऊन फोटो काढतात आणि मग आपलं ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ते फोटो कॅप्चर होतो. त्या फोटोवरनं त्याचं मीटर रिडिंग आणि त्याचा जो काही जुना डेटा असेल याच्या आधारावर त्यांचं बिल जनरेट होतं. तर आता हे जे काही 14,00,000 7,00,000 फॉल्टी बिलांची संख्या आली आहे हे अजून कमी कशी होईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सुरू केलाय. जसं आपण सांगितलं मी पुन्हा एकदा सांगतो आणि त्या भागात सूचना देखील देतो कारण हा दुर्गम भाग आहे आपला सगळा पालघरचा जो काही भाग आहे आणि त्यामुळे अनेक वेळा इथे हे जे मीटर रिडर असतात हे फोटो काढायला जायचा कंटाळा करतात आणि थेट कुठलं तरी आपलं एक इमेज जनरेट करून ती इमेज पाठवून देतात. त्यामुळे इथे स्पेशल ड्राईव्ह आम्ही घ्यायला सांगू आणि अशा प्रकारचे जे बिलं 25,000 किंवा 50,000 वरचे आहेत आणि घरं छोटी आहेत त्या सगळ्यांचं ड्राईव्ह घेऊन आणि त्या ठिकाणी त्याची जी ओरिजिनल त्यांना यायला पाहिजे तेवढी बिलं त्यांना देण्यात येतील आणि आवश्यकता असेल आणि त्यांनी मागितलं तर त्यांना इन्स्टॉलमेंटही देण्यात येईल. त्यामुळे तीन प्रश्न आहेत. एबी केबल आपण देणार का? स्मार्ट मीटर सरसकट बसणार का? पीडीच्या बाबतीत साधारणपणे आपण काय धोरणात्मक निर्णय घेणार आणि जी आरडीडीएस योजना जी आलेली त्याच्या बाबतीतले लवकर लवकर टेंडर्स काढून कधी सुरू होणार? सन्माननीय टोपे साहेबांनी अतिशय महत्वाचे विषय आणि महत्वाच्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. पहिल्यांदा तर मी आपल्या निदर्शनास आणून देतो की हा जो काही आपला फॉल्टी बिलांमध्ये फोटो रिजेक्शनचा जो दर होता हा जानेवारी 2022 मध्ये तो 45% होता आपला. आता तो 1.3% आपण इतका खाली आणलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक मोठी धोरणात्मक सुधारणा ही झालेली आहे. आता सेल्फ मीटर रिडिंग फॅसिलिटी देखील आपण दिलेली आहे. आपण ज्या प्रकारे सांगितलं की स्मार्ट मीटर हे खरोखर महत्वाचं आहे. आता देशातल्या जवळजवळ सगळ्या राज्यांना केंद्र सरकारने स्मार्ट मीटर करता कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आपल्यालाही मिळालेलं आहे. आपल्याही राज्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्याचे आता आपण त्या ठिकाणी टेंडर्स अलॉट केलेले आहेत आणि लवकरच आपल्या राज्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटर्स लावतो ज्याच्यामुळे हा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येईल. दुसरं तुम्ही जे पीडीच्या संदर्भात सांगितलं हे खरोखर ही वस्तुस्थिती आहे की विशेषतः गावांमध्ये
लोक वीज तर घेतातच आहेत पण पिढी झाल्यामुळे त्यांना पुन्हा कनेक्शन मिळत नाही. जरूर या संदर्भात एक अतिशय सोपी योजना की ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा यांना आपल्याला यांचं कनेक्शन नियमित करता येईल अशा प्रकारची एक योजना ही राज्य सरकारच्या वतीनं तयार करण्याचा प्रयत्न आपण आपल्या कंपनीला सांगून निश्चितपणे तो प्रयत्न आपण करू. आपण जे काही एबी केबलच्या संदर्भात सांगितलेलं आहे तर आता आरडीएसएसची आपले जवळजवळ सगळी कामं सुरू झालेली आहेत आणि आपण सांगितलं त्याप्रमाणे आरडीएसएसचा मेजर कंपोनंट हा एबी केबलच आहे. कारण आरडीएसएसमध्ये आपल्याला लॉसेस कमी करायचे आहेत, चोरी कमी करायची आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते आपण घेतलेलं आहे. त्यामुळे ही आपली सूचना अतिशय चांगली आहे आणि आपण वेगाने म्हणजे जवळपास आपण आरडीएसएसमध्ये मेजर काम आपलं जे आहे ते आता ऑलरेडी सुरू केलेलं आहे. अगदी थोडे थोडके टेंडर्स आपले वाचलेले आहेत, ते लवकरात लवकर करून आरडीएसएसच्या कामाला आपण गती देऊ की आपण आपल्या बिलची जी प्रक्रिया आहे ती सोपी सुलभ लोकांना समजेल अशा पद्धतीची आपण करणार का? अध्यक्ष महोदय, ऍडव्होकेट आशिष जयस्वालजी यांनी जो पहिला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, जरूर अभय योजना आम्ही तयार करू. मी ते सांगितलं, मी आजच विभागाला सांगणार आहे. प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे, पूर्ण करतो. अभय योजना सुरू करण्याच्या संदर्भात आपण कारवाई करू आणि बिलाचा फॉर्मॅट जो आहे हा आपल्याला एमईआरसीच्या नियमानुसार तयार करावा लागतो. तथापि आपण चांगले वकील आहात आणि हुशार लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे त्याच्यामध्ये काय बदल आपल्याला वाटतात ते बदल आपण जरूर सुचवू. आम्ही एमईआरसीकडे जाऊ.